subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2020 संदर्भात महापौर जयवंत सुतार यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरात सीबीएसई शाळा, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच सार्वजनिक कार्यांसाठी संत सेवालाल भवन, मौलाना आझाद भवन इत्यादी गोष्टींसाठी विशेष तरतूद केल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पामध्ये विविध प्रभागांसाठी तसेच इतर महत्वाच्या उपक्रमांसाठी काय तरतुदी केल्या आहेत ते सविस्तर सांगितले. त्या ठिकाणी 10 कोटीची तरतूद केली आहे. आरोग्य विमा योजनेच्या दृष्टिकोनातून 30 कोटीची तरतूद केलेली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, विद्यावेतनासाठी 10 कोटीची तरतूद केलेली आहे. विधवा महिला मुलींच्या शिक्षणाकरता अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टिकोनातून 2 कोटीची तरतूद केलेली आहे. मोनोरेलसाठी 2 कोटीची तरतूद केलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालय यासाठी 3 कोटीची तरतूद केलेली आहे. महिला सुरक्षिततेकरता विविध उपाययोजना याच्यासाठी 1 कोटीची तरतूद. युवक कौशल्य विकास यासाठी 5 कोटीची तरतूद. ज्येष्ठ नागरिक विविध योजना या ठिकाणी 3 कोटीची तरतूद. आणि विविध धर्मियांचे जे भवन असतील त्याच्यासाठी प्रत्येकी 1-1 कोटीची अशी 25 कोटीची तरतूद. मोनोरेलचा विकास आराखडा तयार करणं, त्याचं सर्वेक्षण करणं या दृष्टिकोनातून ती मोनोरेलची टोकन अमाऊंट त्या ठिकाणी घेतलेली आहे. सोलारचा जो आहे, सोलारचा त्या ठिकाणी याचपूर्वी त्या ठिकाणी जे धोरण आहे, आता काही धोरणामध्ये बदल झाल्यानंतर तो नव्यानं त्या ठिकाणी प्रस्ताव येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरवाजसाठीसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.